पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राज्याच्या दौऱ्यावर. वाशिममधील पोहरादेवीसह ठाण्यात आणि मुंबईत विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी. किसान सन्मान निधीचा पुढचा हप्ता करणार वितरित. अध्यात्म हे केवळ वैयक्तिक विकासाचंच नाही तर समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचंही साधन. स्वच्छ आणि निकोप समाजासाठी अध्यात्म या विषयावरील शिखर परिषदेत राष्ट्रपतींचं प्रतिपादन. भारताचा संरक्षण उद्योग निर्यातभिमुख करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट पूर्ततेचे आणि संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर करण्याचे प्रयत्न अधिक वेगानं करणार संरक्षण मंत्री राजनाथ सिंग. आर्थिक विकासदर साध्य करतानाच महागाईवर नियंत्रण ठेवण्याच्या आव्हानांवर मात करत गेल्या एका दशकात भारताच्या अर्थव्यवस्थेची वेगानं वाटचाल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत आज नाशिकजवळील एकलहरा इथं RPF अर्थात रेल्वे संरक्षण दलाचा स्थापना दिवस समारंभ. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचं दीक्षाभूमी इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. बौद्ध स्थळं आणि डॉ आंबेडकर यांच्याशी संबंधित स्थळांचा विकास करण्याचं दिलं आश्वासन. आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात प्रसादाच्या लाडूमधील कथित भेसळ प्रकरणी स्वतंत्र SIT स्थापन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या तेल संयंत्रांवर इस्रायलकडून हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेता अमेरिका लक्ष ठेवून कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची भाजपाला सोडचिठ्ठी. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची केली घोषणा. मराठा समाजाला आरक्षण देतानाच इतर समाजाच्या आरक्षणाचंही संरक्षण झालं पाहिजे. कोणत्याही समाजाचं नुकसान होऊ नये. शरद पवार. राज्य सरकारचा 2022-23 वर्षासाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक प्रदीप गंधे यांना जाहीर. आणि महिलांच्या ICC T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना न्यूझीलंडसोबत. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातही आज लढत. नमस्कार.